काय बाई, हे ऊन आहे का काय? कसलं ऊन आहे? शेतात कोण दिसत पण नाही लांब लांब पर्यंत. एवढ्या उन्हात काम करायची म्हणजे तलप पण लई झाली. ह्यांना यायला पण लई वेळ आहे. मळतीच आता. तुझीच वाट बघत होती. चोरल्या सक्क सकाळी पहिला कोण आहे? गाय छाप कोणी यायच्या? माझा कसा मी डावर रंगवते. मिसरी खाती का मी? मिसरी मिसरी नाही खात. मी मिसरी नाही खात आहो मी. अयो काय अरे काय ता त्यांची आहे. ता त्यांची ओयले हाकीच आहे. ता त्यांची आहे. ता त्यांची गायचप खाय लागली काय? नाही गायचप. अयो गायचपच खाल्ली? नाही नाही. कुठे ही काय मग काय? गायचप खाय लागली माझी. गावातली माणसं काय म्हणतील? गायचपत ओ मी नाही खात. गायचप बिचप काय? कुठे खाल्ली गायचप? उगा बसती का? गायचप नाही खाल्ली मग ही काय? सांगितलं की मला कुठे थुकली? कुठे मग? कुठे ही काय? झाडाचा बाल आहे वय मग. तरीच म्हणलं माझ्या खिशातली गायचप कशी थोडी थोडी कमी होती. हा तू खातीस वय? नाही. काय का बसा? आवड असतीच की माणसाला? आवड आहे मला जरा. असली कसली आवड? गायचप खायची उलय रे. गायचप खायची कसलं बाबा काय? मग काय? अरे तू काय केलं? मग गायचप खाल्लीच नाही तर काय केलं? मग जरा गायचप खाल्ली काय होते? ए ही काय मुंबई आहे वय लागली सांगायला? हे तर नाही भेटत बिड्या सिगरेट म्हणून खाती मी तंबाखू. बिड्या सिगरेट बी ओढतीस वय? ओढती म्हणजे आता काय? नाही नाही ओढत मी तसलं कारण भेटतच नाही दुकानात. तर मी तुमचा चार एखादा दुसरा चोरती. अग पहिला मला काय कळ नाही आता. तुला लागा मग माझं डोकं फिरून नको काय? गायचप खाल्लीस? तुम्ही कशा खाता म्हणून मी खाती? अग तू बाय माणूस आहेस. बाय माणूस कळते का तुला? बाय माणूस खात नाही. अग एका शेतकऱ्याची बायको आहेस तू. आण गायचप खा. कुठं काय आयशपत? अरे काय रे देवा लग्नाच्या आधी काय काय करत असशील? त्या तुमच्या आत्या पण खातात की शेतात काम करताना म्हणून मी पण खाल्ली. तुला दिन झपाट आहे. कधी खात्यात ग? खात्यात मी बघितलंय. कधी बघितलंस? तुम्ही नाही बघत पण मी बघते. स्वतः गवलीच म्हणून माझ्या आईवर निरोप ही करती व्हायला का? तुमची आई नाही तुमची आत्या. माझी आत्या? हो तुमची आत्या खाती शेतात काम करताना म्हणून मी पण खाल्लं. जरा म्हणलं खाव आणि काम करायला जरा कशी अशी प्रेरणा काय म्हणतात त्याला उत्स्फूर्त होतो माझा जीव. झपाटा माहित आहे मला किती काम करतीस. लागली सांगायला तू गायचप का खाल्लीस ग? पहिला मला अयो कशाला तू लग्न केलं काय? टोपी घाला तुमची. ए तिनो गु मला सांगू टोपी घाला लागली सांग. जरा खाल्ली म्हणून काय झाली? जराशीच खाल्ली. जरा नाही खाल्ली. गायचप म्हटलं अर्धी गायचप गायब होत होती. एवढी एवढी गायचप आधीच किती महाग आहे.
मारले का तुला हात तरी लावलाय का मग कशाला असं असं करताय ग बसा आधी तुझा जीव केवडूस आहे हात भी उचलू देत नाही आणि उचलला तरला का खाल्ली म्हणून काय झालं काय की खाल्ला तोय कुठला खाल्ली म्हणून काय झाले पडली असती तुमच्यामुळे ग बसा पडली असती जरा खाल्ली गायछाप काय होतंय त्याला अग तू जरा इडी बिडी आहे काय गावातली माणसं काय म्हणतेन काय म्हणतील त्यांना काही सांगायचं होतोय आपण काय खातोय काय नाही खात ती अग तू आज मला गवलीस उद्या गावात कुणाला तरी गवचीन अरे माझ्या इज तर काय करून टाकतात गावातल्या बायका पण खातात म्हाताऱ्या घ्या बस तू काय म्हातारे आहेस आहो पण आता मी काय करू बसून बसून कंटाळा आला म्हणून म्हणलं आपलं हे व्यसन चालू करावं एखाद गायच्या पोय आता घरात काय नव्हतं तुम्ही गायच्या बस खातो म्हणून मी गायच्या खाती आता तुझ्यामुळे काय गायच्या खाणं बी सोडून देऊ काय सोडून लागली सांगा मी पण देते सोडून ओय अरे बायको आहे का काय तुला जरा डोक्याचा भाग आहे का बायको आहे ना मी ए माहित आहे मला अग पण मला सांगतो ऐक नाही मारत अग तुझा जीव किवडूसा मी तुला उगच मारलं तर तू राहशील का तरी उगत परत माझ्या मला डोक्याला थापून बघा आपण दोघं गायच्या खाऊ हा जोडीनं खाऊ जोडीनं म्हणून तुम्ही मला एवढा द्या तुमच्यातला अरे एवढा एवढा छोटा द्या की काय होतंय मला पण आता तलप लागली मग रोज रोज चोरायची भानगडच व्हायची नाही मी असच खात जाईन की तुमच्यावर आपल्या काय मला तर काय कळणार बाबा रे बाबा आता तर खुशाला का केक मागितले मग ती थोडीशी गायचप द्या मग थोडी दिली तर काय होतंय वाईट टाकलोय ग तुला खरंच लय वाईट टाकलोय माझी मला का नाही असं वाटतं या झाडाला फास लावून घ्याव फास गावातली माणसं म्हणतात तुझी बायको कसली चमक चोरलाय आता तर गायच्या बी खायला लागली वा बाबा उद्या ती चपटी सुद्धा पिऊन येईल चपटी होय कशी लागते चपटी कशी लागते म्हणजे तुला काय करायचे विचारलं नुसतं कशी लागते काय पिणार आहे मी तुला खलासच करीन आता काय हात बीत लावला तर चपटीला ओ आला म्हणतो मला खलास करायला मग मी पण राहिलेली नाहीये खलास करण्याची मी खाणार तंबाखू आता मला काय नाही माझी मन माझी मन मुंडे बस माझी मन कशाला मोडताय तुम्ही ए नवराय तुझा मला धक्का देते होय मग माझ्या मानेला पकडायचं नाही बरं का मी तंबाखू खाईन नाही तर बिड्या फुकीन मला आवडतं म्हणून मी करती आम्ही मुंबईला करायचो असली व्यसन पण आता इथं काही नाही म्हणून मग तंबाखू खाल्ली तुमची चोरून अरे कोण आहेस तू बायको आहेस का कोण लका आमचं खानदान लका चांगला आहे ग चांगली नाव असतात खानदानाला उगाच इज्जत घालू नको आमच्या खानदानाची मी खानदानाची तू मला मारत जाऊ नका बरं का अग हात तरी लावलाय का तुला करताय मारे हात बी उचलायचं नाही उचलायचा मला आवडते तंबाखू आता एक तर हात तर लावू पण देत नाही आणि हात उचलू पण द्याय नाही काय या बाईचं करायचं बाबा मला काहीच कळलं नाही तू गायच्याप कशी काय खाल्ली गायच्याप खायची काम करती एवढे म्हणल्यावरती काय धीर नको आहे कशाचा माहित आहे किती काम करतीस अग घरातली काम तरी सगळी करतीस का आज सगळं काम करूनच आले शेतामध्ये कुठं काल केलतच होय हातरून सुद्धा तसं ठेवलंय अगं माझं 100 म्हणले तरी धुवायचं लागली सांगायला 100 घालत कोण घालत अग बायको आहेस ग मी घालत तर धुत बसा बायकोला नसती धुवायला द्यायची तोंडाव तुमच्या आला मोठा मला सांगायला केलाय म्हणून काय तुला येतो काय ग तुला येतं काय मला सांग तुला काम काय येतं खायचं ना अगं तुझ्या अंगाने तर वाटते का खाताची मला तर तेवढंच येतं मला तुझ्यावर मला तर डाऊटच आलाय बघ कसला 100% कसला कसला बर तर नाही ना बघा आता चाललंय काय तो आणि माझं कुणावर कुणावर आहे माझ बघा मला डाऊटच आलाय तुझ्यावर नाही माझं नाही कोणा बरोबर कळलं बिळलं काय बोललीस नाही माझं नाही कोणा बरोबर माझं बिळलं ना तर तुला मी फाशी देईन आणि मी पण फाशी घेईन ओ माझं तुमच्यावरच प्रेम आहे कसलं प्रेम औ खरंच प्रेम सर तिकडे प्रेम असलं तर जवळ आल्यावरती येणारच नाही मी जवळ अगं मी आल्यावर घेतीस का हात लावू देतीस का लागली सांगायला
ती जाऊ दे, तू गायच्या पोट कशी काय खाल्ली मला सांग बरं. उगाच माझ्या डोक्याची मुंडई करू नको काय तू. नाही मी नाही खाल्ली. तुला कधीपासून व्यसन लागले असलं काय? नाही नाही. मला सांग तू गायच्या अजून काय काय खाते करू? पीत नाही ना काय? नाही कधी पिली. रोज घरातच असते की? मला सांग काय काय खातीस खरं खरं सांग. नाही काय खात मी. आजच खाल्ली आपलं इथं बांधून आणली होती जरा म्हणलं आधार असावा ना काम करताना म्हणून मग आली घेऊन. अरे माणूस काम केल्यावर आधाराला पाणी मागत पाणी किंवा खायला काहीतरी आणि तू डायरेक्ट गायच्या पोय. अरे माणूस आहेस का कोण जनावर बिनावर आहेस का काय? जनावर दिसते का नाही? तुला माहिती आहे गायच्या कशासाठी खातात? कशासाठी खातात? कशासाठी खातात? तुम्ही कशासाठी खाता? सकाळी होत नाही म्हणून. मला होत पण मला लागते असंच काम करता करताना. काम करतो गावातली माणसं काय म्हणते ना ग ईर तुला डोक्याचा भाग बिघाय का नाही काय? काय म्हणतील गावातली माणसं? गावातल्या माणसांना जाऊन सांगण्यात बसणार आहे का तुम्ही? अग मी नाही सांगणार पण उद्या तू आज मला घवलीस उद्या कुणाला तरी घवचिन की गावातल्या माणसाला? नाही कोणाला घावणार मी. तुम्ही नको सांगू कुणाला. आयुष्य पत्र बाबा मी हिला बोलतो नि फोन. तुला सांगतो ना मी मोबाईल मध्ये काय बघतेस? मी बोलतो तर मला बोल ना. नाही खात मी तंबाखू बिंबाखू काय आता उद्यापासन. पण मग मला तलब झाल्यावर काय करू मग मी? आठवड्यात नाही एकदा तरी खायला देत जावा. अवघड झाले मला. मलाच काय कळा नाही आता काय अवघड बिलप झाली म्हणजे. मग तुम्ही सोडा की खायची? ए बाई आपण दोघं सोडू. सोड दोघ म्हणून तू गायच्या खायची ना? तुला तुम्ही सोडा पहिले. सोडणार ना तुम्ही? सोडणार ना बघा. अग मी काम करतोय. मी गरीब माणूस आहे नवरा आहे तुझा आमच्यात चलत दिसलं. नको ना सोडा ना तुम्ही सोडा. मग तुम्ही सोडल्यावरती मी नाही मी कधीच नाही खाणार. तुझा मला भरोसाच नाही ग. नाही तरी तू गपचूप खाची ना. आता काय करतो तीस गपचूप किती आयला मला तर वाटते वर्षभर खाल्लंच काय की? नाही काय काय खाल्लं वर्षात? गायच्याप खाल्ली असेल. अजून काय काय खाल्लं ग तू? तेवढंच. मला सांग तेवढंच. तू उगाच मला टेन्शन देऊ नको. तेवढंच. तो कशी तुकती रे गायच्याप? अयो बाबा माणसावून मला तर तेवढंच खाल्लेलं. बाकी दुसरं कुठलं दुसरं काय असतं तुमच्याकडं? बिडी बिडी नाही ना आवडत? नाही ना आवडत? नाही. गायच्याप खातास म्हणले बिडी पण उडत असशील. नाही तर नाही उडत असणार. नाही अग अरे खरंच रे नाही उडत मी बिड्या बिड्या काय. बरं जाऊ द्या सगळं. चला आपण डबा आणलाय मी आपण जेवाय जाऊ. हा आपण दोघं जेऊ प्लीज जाऊ द्या ना. नाही तुम्ही सोडणार का सांगा? तुम्ही सोडणार का? तुम्ही सोडली का? सोडतो मी. सोडणार बांधलाच वय. आणि सकाळी नाश्त्याला काय बनवायचं कळलं नाही तुला? सकाळी सकाळी नाश्त्याचं कळत नाही तुला द्यायचं. सकाळ सकाळ आली ला का त्या दिवशी नुसतं सहज म्हणलं जा का मला तर रोजच यायला लागली. अरे घरातली कामं कोण करायची? कधी सोडणार तंबाखू ग तू? तुम्ही डबा खायला येताय का? डोक्याची मंडई करू नका. हा मला खायचं जा. नाही ना. नाही खायचं जा. नाही ना. मग उपाशी मर. गायच्या बिचाप सोड. उपाशी मर भाड्या आजपासून तुला खायला देते मी चांगले. अयो भाड्या ए नीट बोल. मी जाते आता आणि उपाशीच मर तू आणि मी खाते आता. संध्याकाळचं पण तुला दाखवते कसं द्यायचं असतं ते.